सब्सक्राइब कीजिए टेक विथ राहुल चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियो सबसे पहले देखने के लिए। नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपल्या गावामध्ये 2019 पर्यंत मंजूर झालेल्या घरकुलांची यादी ही कशा रीतीने बघायची। मित्रांनो, आपल्या गावातनं भरपूर जणांनी अप्लाय केलेलं असेल, बऱ्याच जणांचे अर्ज हे रद्दही झाले असतील, बऱ्याच जणांचे मंजूर झाले असतील, बऱ्याच जणांचं काम हे पूर्ण सुद्धा झालं असेल घरकुलाचं। तर आपल्या गावातून एकूण आतापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत किती जणांना घरकुलं मंजूर झाले ही यादी ऑनलाईन कशा रीतीने बघायची या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत जर का तुम्ही घरकुलासाठी अप्लाय केलेले नसेल तर लवकरात लवकर नवीन घरकुलासाठी अप्लाय करा, कारण सरकारकडनं आणखी भरपूर घरकुलं हे मंजूर होणार आहेत। 2019 सरकारचं उद्दिष्ट हे खूप मोठं असल्या कारणानं आणखी नवीन घरकुलं हे मंजूर होऊ शकतात। तर आपण अप्लाय केलं नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या। तर चला मित्रांनो, बघूया तुमच्या गावात 2019 पर्यंत मंजूर झालेल्या घरकुलांची यादी ही ऑनलाईन कशा रीतीने बघायची हे आता आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल किंवा तुम्ही तुमचं कॉम्प्युटर असेल, कॉम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर असेल तर या क्रोम ब्राउझरला तुम्ही ओपन करा। क्रोम ब्राउझरला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक मी या ठिकाणी पेस्ट केलेली आहे ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून ही लिंक कॉपी करून तुम्हाला या ठिकाणी ही लिंक पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचे हे एक वेब पेज ओपन होईल। मित्रांनो, या पेजवरती या ठिकाणी 2 तुम्हाला हाय टॅब दिसतोय, हाय लेवल फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर परत एक अशा प्रकारचं हे पेज ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला राज्य निवडायचं आहे। आता या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य असल्यामुळे मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडतो। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून खाली महाराष्ट्र राज्य तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा। मी या ठिकाणी आता औरंगाबाद सिलेक्ट करतो। त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला या ठिकाणी तालुक्याचा ऑप्शन येईल, तर या ठिकाणी तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। मित्रांनो, तालुका निवडल्यानंतर परत तुम्हाला खाली या ठिकाणी तुमचं जे गाव असेल ते गाव निवडायचा ऑप्शन या ठिकाणी दिसेल, तर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून तुमचं जे गाव असेल ते गाव शोधू शकता। आता मी या ठिकाणी एक गाव मी रँडमली कोणतंही निवडतो, तर या ठिकाणी मी एक वाहेगाव म्हणून गाव आहे हे गाव मी या ठिकाणी आता निवडतो। मित्रांनो, गाव निवडल्यानंतर तुमच्या समोर परत या ठिकाणी सबमिटचा ऑप्शन येईल, या सबमिट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। या माहितीमध्ये तुम्ही बघू शकता की ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर हाऊस अलोटेड टू म्हणजे घरातलं कुणाला अलोटेड झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर सँक्शन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर सँक्शन अमाऊंट जी असेल ती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर इन्स्टॉलमेंट पेड म्हणजे आतापर्यंत या अमाऊंटपैकी किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळाले ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आणखी समोर माहिती दिसून येईल। त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अमाऊंट रिलीज म्हणजे जेवढी सँक्शन अमाऊंट होती त्यापैकी किती अमाऊंट ही आतापर्यंत मिळालेली हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर या ठिकाणी पुढे मित्रांनो, तुम्हाला जे घरकुलाचं करंट स्टेटस आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। जसं की घरकुल कम्प्लीट झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तिचं जे हाऊसचा स्टेटस आहे तो तुम्हाला कम्प्लीट दाखवेल, किंवा नुसतं मंजूर झालेलं आहे पण कामाला सुरुवात झालेली नाही त्याचासुद्धा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्याच्यानंतर ज्या घर मंजूर झालेलं आहे पण काम त्यांचं सुरू आहे म्हणजे प्रोग्रेसमध्ये आहे ते सुद्धा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर बांधवांना तुम्हाला ही माहिती द्यायची असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता। खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि समोरील बेल आयकॉनवरती जर कधी तुम्ही क्लिक करशाल तर अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।